नमस्कार, मी पियुषा, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आलो आहोत इम्प्रेस बॉटनिकल गार्डन येथे. इथे आयोजन करण्यात आलेले आहे भव्य पुष्प प्रदर्शनाचे. हे पुण्यातलं सगळ्यात महत्त्वाचं बाग आहे आणि 40 एकरवर पसरलेले आहे. गेल्या 30 वर्ष आम्ही हे प्रदर्शन घेतोय. आणि कित्येक वर्ष लोकांचा प्रतिसादही चांगला मिळतोय आणि त्यामध्ये असलेला पुष्परचना, फुलांच्या वेगळ्या जाती हे पाहण्याकरता लोक येत असतात. यावर्षी आम्ही जवळजवळ 4 लक्ष रोपं तयार केलेली आहेत फुलांची आणि ती अत्यंत शोभिवंत दर्यानं इथं मांडलेली आहेत. आणि ती पाहण्याकरता दरवर्षी साधारण 50 ते 70 हजार लोक येतात. आणि केवळ पुण्यातलेच लोक येतात किंवा महाराष्ट्रातलेच लोक येतात अशातला भाग नव्हे, तर कर्नाटक, केरळ आणि उत्तरेतनं, सिक्कीमवरनं वगैरे देखील माणसं हे प्रदर्शन पाहण्याकरता येतात. किंबहुना पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं हे प्रदर्शन आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर पाहता येतातच, परंतु काही नवीन वनस्पती व नवीन वृक्षांचे प्रकार इथं पाहायला मिळतात. अशा रीतीनं गेल्या 30 वर्ष हा चाललेला कार्यक्रम आहे आणि तो यंदा आम्ही जास्त मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. 26 जानेवारीला संध्याकाळी हे प्रदर्शन संपणार आहे